मित्रांसोबत लोणावळा फिरायला आलेल्या एका युवकाचा चारशे फूट खोल दरीत पडून मृत्यू झालेला आहे तब्बल अठरा तासानंतर त्या युवकाचा मृतदेह हो बाहेर काढण्यात आलेला आहे मित्रांच्या सोबत लोणावळा फिरायला आलेल्या एका युवकाचा रविवारी मध्यरात्री लायन्स पॉईंटच्या चारशे फूट गोल दरीत पडून मृत्यू झाला काल रात्री शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या मदतीने अठरा तासानंतर दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला नचिकेत पवार असं या मयत झालेल्या युवकाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार हिंगोलीवरून नचिकेत व त्याचे चार मित्र रविवारी उशिरा लोणाव्यातील लायन्स पॉइंट येथे चारचाकी गाडीतून फिरायला आले होते यावेळी नचिकेत हा दरीला लावण्यात आलेल्या सुरक्षा रेलिंगच्या पुढे जाऊन धोकादायक बसला होता दारूच्या नशेत ला नचिकेतचा पाय घसरल्याने दरीत पडून त्याचा मृत्यू झाला काल दुपारी या घटनेची माहिती समजल्यानंतर लोणावळा ग्रामीण चे पोलीस उपनिरीक्षक बालाजी गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल शरद जाधव पोलीस हवालदार गुलाब नाणेकर यांच्यासह शिवदुर्ग मित्र या रेस्क्यू पथकाचे कार्यकर्ते सुनील गायकवाड व अन्य यांनी घटनास्थळी जाऊन शोधकार्य सुरू केलं दुपारी चार वाजल्यापासून शोधकार्याला सुरुवात करण्यात आली चारशे फूट खोल दरी असल्याने शोधकार्यात अडचणी आल्या मात्र शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या मदतीने संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास नचिकेत पवार यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला